पोलिसांनी तुम्हाला एक पत्र दिले, त्यात गुन्ह्याच्या तपास कामी तुम्हाला जे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणी, तर त्या पुरावे देण्यासंदर्भात 4 दिवसाची मुदत दिलेली आहे त्या संदर्भात. खरं तर ज्यांनी मला आदेश दिले, ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले, त्यांच्यावरच खरं तर माझे आरोप आहेत. या सरकारमधल्या काही लोकांनी या कुत्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असं आमचं वारंवार म्हणणं होतं आणि आजही ते आहे. आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसाच्या तपासामध्ये काय कारवाई झाली पाहिजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमींसमोर आणलं पाहिजे. यापेक्षा आता या सरकारमध्ये असं उलट झालं आहे की जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमचं आमच्याकडे मागणी करतायत. मग ही यंत्रणा कशी आली आहे? आज आपण बघितलं असाल की 26 सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते. त्या दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही. म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर 2 तासानंतर आपटे आणि पाटील असे 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिले आणि ते लोकांसमोर आणलं नाही. आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत. निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू.